धुळे शहरात चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. रोजच कुठे ना कुठे चोरी झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. धुळे शहरात संधी साधू चोरटे सक्रिय झाल्याने रोजच पोलिसांच्या नाकावर टिचून हात सफाई करून पसार होत आहे. आज सकाळी चक्क 5 चोऱ्या झाल्याचं समोर आलंय. त्यात साक्री रोडवरील जे के ठाकरे हॉस्पिटल जवळ असलेल्या साई चिल्ड प्रोव्हिजन दुकानातही चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील गल्ल्यातील 800 ते 900 रुपये चोरून नेले व आधी दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त करून तेथून पसार झाले. आज सकाळी दुकान उघडण्यास गेले असता तेव्हा दुकानात चोरी झाल्याचे समजले अशी माहिती दुकानदार सुनील कुमार दुसेजा यांनी यावेळी दिली. ठाकरे कॉम्प्लेक्स में साई चिल्ड के नाम से दुकान है. आज सवेरे 5 और 6 के बीच में शटर आधा खोल के 4 फुट ऊपर शटर खोल के मेरे गले में करीब 10-10 हजार के अंदर यानी 700-800 के बीच में 10-10 के नोटे पड़े थे. सब वो नोटे लेके गए थे. बाकी कुछ भी लेके नहीं गए. आइसक्रीम के 2 पैक लिए रहे फैमिली पैक. बाकी वैसे का वैसा सामान पड़ा है. बाकी कुछ भी गया नहीं है. पुलिस कंप्लेंट किया है मैंने. अभी आएंगे पुलिस वाले पंचनामा करने. धन्यवाद.